आपण पाहूयात पूर्णांकांच्या भागाकाराशी संबंधित उदाहरणे. पायल, हिना आणि अंकित तिघांकडेही एक कार्ड आहे. त्यापैकी प्रत्येक कार्डवर एक भागाकाराची गोष्ट लिहिलेली आहे. या गोष्टी पाहून पायल विचार करते की प्रत्येक गोष्टीत आलेला भागाकाराचा गुणांक वेगळा असेल. हिना विचार करते की तो समान असेल आणि अंकित विचार करतो की फक्त -120/12 आणि 120/12 उत्तर समान असेल. तुमच्या मते कोण योग्य आहे? चला पहिली गोष्ट सोडवूयात. -120/12 ऋण पूर्णांकाला धन पूर्णांकाने विभागले जात आहे. हे सोडवण्यासाठी आधी आपण -120 ला संख्यात्मक मूल्य 120 ला +12 चे संख्यात्मक मूल्य 12 ने विभागूयात. याचे उत्तर येईल 10. जेव्हा एका ऋण पूर्णांकाला धन पूर्णांकाने विभागले जाते तेव्हा उत्तर ऋण मिळते. म्हणून -120/12 चे उत्तर असेल -10. दुसऱ्या गोष्टीमध्ये एक धन पूर्णांक -120 ला ऋण पूर्णांक -12 ने विभागले जात आहे. इथेही आपण आधी -120 चे संख्यात्मक मूल्य 120 ला -12 चे संख्यात्मक मूल्य 12 ने विभागूयात. याचे उत्तर मिळते 10. जेव्हा एका धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने विभागले जाते तेव्हा त्याचे उत्तर ऋण होते. म्हणून 120/12 चे उत्तर मिळते -10. तिसऱ्या गोष्टीत आपल्याला -120 ला -12 ने विभागायचे आहे. हे सोडवण्यासाठी आधी आपण -120 चे संख्यात्मक मूल्य 120 ला -12 चे संख्यात्मक मूल्य 12 ने विभागूया. याचे उत्तर येते 10. तेव्हा तुम्ही सांगू शकता का की इथे 10 ला कोणते चिन्ह जोडले जाईल? विचार करा. चला मी सांगते. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा 2 पूर्णांकांचा भागाकार केला जातो तेव्हा मिळणाऱ्या उत्तराला धनचिन्ह लावले जाते. -120/12 चे उत्तर असेल -10. तिन्ही परिस्थितीत उत्तरांची तुलना केल्यास समजते की पहिल्या व दुसऱ्या परिस्थितीतील उत्तरे समान आहेत. तिसऱ्या परिस्थितीत नाही. म्हणून अंकितचा विचार योग्य आहे. पुढचे उदाहरण. समजा एक दुकानदार झालेले नुकसान आपल्या वही खात्यात ऋणचिन्हाने व नफा धनचिन्हाने दर्शवतो. त्याला 3 जुने TV विकल्यावर 2,430 रुपयाचे नुकसान होते. तर आपल्याला वही खात्यात प्रत्येक टेलिव्हिजन मागे झालेले नुकसान तो कसे लिहिल हे शोधायचे आहे. दुकानदार आपल्या वही खात्यात नुकसान ऋणचिन्हाने तर नफा धनचिन्हाने दर्शवतो. उदाहरणावरून समजते की दुकानदाराचे 2,430 रुपयांचे नुकसान होते, ज्याला -2,430 रुपये दर्शवता येऊ शकते. आपल्याला दुकानदाराला प्रत्येक टेलिव्हिजन मागे किती नुकसान झाले आहे हे शोधायचे आहे. त्यासाठी आपण -2,430 ला 3 ने भागूयात. उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पूर्णांकाचे संख्यात्मक मूल्य म्हणजेच चिन्ह न लावता संख्येला विभागावे लागेल, ज्यामुळे आपल्याला संख्यात्मक उत्तर मिळते 810. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे ऋण पूर्णांकाला धनपूर्णांकाने भागल्यावर मिळणारे उत्तर हे ऋण असते. म्हणून -2,430/3 चे उत्तर असेल -810. इथे ऋण चिन्हामुळे समजते की इथे दुकानदाराला प्रत्येक टेलिव्हिजन मागे 810 रुपयांचे नुकसान झाले आहे. आपल्या वही खात्यात लिहिताना तो लिहिल -810. आज आपण पाहिली पूर्णांकांच्या विभाजनाशी संबंधित काही उदाहरणे. पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही गैरसमज दूर करूयात.